नमस्कार, मी निलेश। या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। इंग्रजी मुळाक्षर एक्स वाय आणि झेड यांचा सराव करण्यासाठीच्या विविध कृती आपल्या मुलांकडून करून घ्यायची आहे। यामधील सूचना क्रमांक 4 मध्ये ड्रॉ द लेटर इन द एअर म्हणजे अक्षर हवेत गिरवा, तसेच ड्रॉ इट विथ अ फिंगर ऑन द बॅक ऑफ युअर फ्रेंड, तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या पाठीवरती बोटाने गिरवा, अशा पद्धतीची कृती करायची आहे। तर प्रत्यक्षात ही कृती कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपल्या सोबत दर्शील आहे, त्याच्या मदतीने अक्षर नेमकं हवेत कसं गिरवायचं याचा सराव आपण घेणार आहोत। अक्षर हवेत गिरवत असताना दर्शील माझ्याकडे लक्ष दे, मी एक्स हे अक्षर तुला हवेत गिरवून दाखवतो। हे बघ, एक्स हे अक्षर हवेत गिरवत असताना अशी तिरपी रेषा द्यायची आणि पुन्हा वरून खाली तिरपी रेषा द्यायची। मुलांना त्यांच्या बोटाच्या टोकाकडे बघायला लावायचं, म्हणजे त्यांची चूक होणार नाही, त्यांचं लक्ष विचलित होणार नाही। तर दर्शील हवेमध्ये एक्स हे अक्षर काढून दाखव बघू। हवेमध्ये व्हेरी गुड, अशा प्रकारे हवेत एक्स हे अक्षर आपण काढलं। पुन्हा हवेत वाय हे अक्षर काढायचं। वाय हे अक्षर अशा पद्धतीने हवेत आपल्याला काढायचं आहे। दर्शील काढून दाखव वाय। व्हेरी गुड। आणि झेड अशा पद्धतीने काढायचं। व्हेरी गुड। अशा पद्धतीने हवेत अक्षर गिरवण्याचा सराव आपल्याला घ्यायचा आहे। यानंतर पुढची कृती आहे की अक्षर पाठीवरती बोटाने गिरवा। बोटाने गिरवण्यासाठी आता मी दर्शीच्या पाठीवरती काही अक्षर गिरवून दाखवतो आणि त्याला ओळखायला लावतो। आपण सुद्धा आपल्या मुलांसोबत असाच खेळ खेळायचा। तर दर्शील मागे फिर बघू। ओके, आता तुझ्या पाठीवरती मी अक्षर गिरवतो आहे, ते तू ओळखायचं की कोणतं आहे म्हणून। ओळख बघू। व्हेरी गुड। आता पुन्हा ओळख बघू। बघा वाय। आणि आता ओळख बघू काय गिरवलं मी। व्हेरी गुड। अशा पद्धतीने आपण आपल्या मुलांसोबत खेळ खेळायचा आहे। यामुळे मुले ही अक्षर कधीही विसरत नाही। अशाच प्रकारे आपण आकडीच्या काड्यांपासून किंवा खड्यांपासून सुद्धा या अक्षरांचे आकार बनवू शकतो। तसेच रंगामध्ये बोटी बुडवून पेपरवरती सुद्धा ही अक्षर काढू शकतो किंवा मातीमध्ये सुद्धा रेखाटायला लावू शकतो। यामुळे मुले ही कधी विसरणार नाही आणि नेहमी त्यांच्या हे लक्षात राहील, त्यांना खूप खूप मजा येईल। तर अशा पद्धतीने आपण आपल्या मुलांचा सराव नक्की घ्या। धन्यवाद।